बुधवारच्या महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व 5 सप्टेंबर 2024 चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं बुधवारी 25 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके, शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता टाउन हॉल येथे एकत्रित यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या सभेत सचिव आर वाय पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, बाबा पाटील, राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के के पाटील, राजेश वरक, इरफान अन्सारी, विष्णू पाटील, महादेव डावरे, संजय पाथरे, राजेंद्र सूर्यवंशी, सतीश लोहार, शिवाजी कुर्वी, एन आर भोसले, राजेंद्र बुवा, संजय पाटील आदींसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महानगरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.